एकीकडे आपण म्हणताय वाद झाला नाही, दुसरीकडे सरनाईक साहेब म्हणतात की वाद झाला पण तो थोडक्यात उलटवण्यात देखील आला. ऐका ना, मी परत परत सांगतो, बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगानं मी तिथं होतो, मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या चर्चा थोडस उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये. आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांचा विषय मला सांगितला, त्या कामातली तांत्रिक अडचण मंत्री महोदयांनी सांगितली. मग आमचं तिघांचं असं ठरलं की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल, त्यांचं जनहिताचं काम आहे, त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हे सुद्धा मी स्पष्ट करतो, नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय. तर मतदारसंघातले प्रश्न असतात आणि कदाचित बघा असंही असेल ना, ते आउटर लॉबीमध्ये होती, इनर लॉबीमध्ये नव्हती. आउटर लॉबी जी आहे आपली, या बाहेरच्या लॉबीमध्ये होती. आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे, कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल. पण दोघांनी मी त्यांच्या बरोबर होतो, असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही. आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल. शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात, खरं वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही. त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं त्या संबंधित, मंत्री महोदयांना विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं. आता मी सभागृहामध्ये होतो, माझं सभागृहामध्ये कामकाज आहे, पण जेव्हा मला हे समजलं की बाहेर माध्यमांमध्ये असं चाललंय की आमदारांच्यात आणि मंत्र्यांच्यात एकमेकाला भिडले म्हणून मी सभागृहातल्या कामकाजात न बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगतोय, असं बिलकुल काही घडलेलं नाही. ओके, धन्यवाद. देखिए, अंदर की जो आउटर लॉबी है वहां पे हमारे एक विधायक जी और एक मंत्री जी आपस में चर्चा कर रहे थे और चर्चे के दरम्यान थोड़ी हमारे विधायक जी की आवाज थोड़ी ऊंची हो गई थी. उनमें कोई तान तनाव नहीं हुआ, उनमें कोई भीड़भाड़ नहीं हुई. वो चर्चे के दरम्यान विधायक जी की थोड़ी आवाज बढ़ गई थी, उसके बाद संबंधित मंत्री महोदय, मैं खुद और वो हमारे विधायक, हम लोग तीनों साथ इनर लॉबी में जाके हम लोग बैठे, हमने चर्चा की और आज का अधिवेशन होने के बाद कल हम दो मंत्री और हमारे विधायक हम साथ साथ बैठ के हमारे विधायक जी का जो पब्लिक इंटरेस्ट का काम है वो काम करने के लिए हम लोग कल मीटिंग ले रहे हैं. ऐसा कोई तनाव नहीं हुआ, भिड़ने का एक के ऊपर दूसरा भिड़ने का ऐसा कोई इंसिडेंट असेंबली के आउटर लॉबी में या इनर लॉबी में कहीं भी नहीं हुआ है. ओके, दूसरा ये कि नमो रोजगार मेले का आयोजन किया गया बारामती में, अभी शरद पवार को इन्विटेशन जाता है, इस मसले का नाम डाला जाता है, सरकार को या खासकर कहें कि विभाग कर जाएगी, ये बहुत देर से सूझा है, नाम पहले डाला जा सकता था, आमंत्रण को लेकर जो राजनीति नजर आ रही है. नहीं, मुझे तो इसके बारे में कुछ मालूम नहीं. देखिए, आप लोग देख रहे हैं मंडे से आज तक हम लोग सब असेंबली के कामकाज में बिजी है, रात 8 बजे तक 9 बजे तक कामकाज चलता है और दोनों हाउस का कामकाज खत्म होने तक मैं तो खुद यहाँ से बाहर नहीं जाता हूँ. लेकिन इसके बारे में जरूर हम कलेक्टर जो है वार्ड डिस्ट्रिक्ट के, उनसे मैं बात करूंगा. अगर पहले नाम क्यों नहीं डाला, बाद में नाम पवार साहब का क्यों डाला, इसके क्या कारण है, ये मैं कलेक्टर या डिविजनल कमिश्नर से बात करता हूं. लेकिन हर सांसद का, हर विधायक का जो गवर्नमेंट का फंक्शन है उसमें नाम इनविटेशन कार्ड में डालने के लिए एक प्रोटोकॉल डिपार्टमेंट का गाइडलाइन है, वो सब कलेक्टर ने, सब कमिश्नर ने फॉलो करनी चाहिए. अगर नजर चुकी से अगर ऐसा कोई इंसिडेंस घटा है कि पहले नाम नहीं डाला बाद में डाला है, तो इसके ऊपर संबंधित डिविजनल कमिश्नर से या कलेक्टर से बात करके मैं आपसे कहूंगा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.